जिंतूर सेलू मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने एंट्री केली असून नेते महादेव जानकर यांनी घेतलेल्या एकला चलोरे भूमिकेमुळे बहुतांशी ठिकाणी उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशोक हाके यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे समजत आहे। त्या पार्श्वभूमीवर रासचे परभणी जिल्हाध्यक्ष अशोक हाके यांची मुलाखत ऐकूयात। राज्याच्या विधानसभेचे पडघम आता सर्वत्र वाजू लागलेले आहेत आणि बऱ्याचशा पक्षांमध्ये आता सध्या जागा वाटप चालू आहे, परंतु काल रासपचे नेते महादेवजी जानकर आता हे महायुतीतून बाहेर पडल्याच्यानंतर त्यांनी एकला चलोरीची भूमिका घेतलेली आणि त्याच अनुषंगानं परभणी जिल्ह्यात असणाऱ्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये संभावित उमेदवार म्हणून अशोक हाके यांचं नाव समोर आलेलं आहे। अशोक हाके हे आता आपल्यासोबत आहेत आणि एका संभावित उमेदवारांसोबत आपण चर्चा करणार आहोत की रासपच्या यानंतरच्या नीतीमध्ये त्यांची धोरणं काय असणार आहेत। साहेब, जागृत महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपल्याला उमेदवारी जाहीर झाली असं ऐकलेलं आहे, सत्य काय? बरोबर आहे, मी सध्या रासपचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी इथून जिंतूरमधून मी रासपचा उमेदवार म्हणून मी आहे। सध्या तरी आहे, सध्या आपल्याला महादेवराव आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जानकर साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये 288 जागा लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं मी जिंतूर विधानसभा ही लढवणार। जिंतूर विधानसभेच्या अनुषंगानं जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे कोणते प्रश्न तुम्हाला वाटतात की ते या जिंतूर सेलू मतदारसंघाच्या विकासाच्या आड आहेत आणि आजही विकास त्यापर्यंत पोहोचलेला नाही, असे कोणते प्रश्न आहेत? जिंतूरमधला विकास सगळ्यात महत्त्वाचा काय विकास, या लोकांनी 40-50 वर्षापासून जे राजकारण केले पाहिजे जिंतूरमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही आहे, कारखानदारी नाही आहे, इथला रोजगार या लोकांना उपलब्ध करू शकले नाही, इथं युवकांच्या पिढींसाठी इथं कारखानदारी नाही आहे, इथला युवक दुसऱ्या शहरामध्ये जाऊन मोलमजुरी करून राहतो, इथं कुठलं काय कारखाना नाही आहे, त्यामुळे इथं बेकारी पण आहे, रस्ते नाही आहे, लोकांना काय लागतो, रस्ते नाल्या आणि आरोग्य या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा ह्या लोकं करू शकत नाहीत, युवकांना कुठं प्राधान्य नाही आहे, त्यामुळे सध्या मला हा अजेंडा माझ्यासोबत आहे। सध्या OBC मराठा आरक्षणाचा या निवडणुकीवर पण तसाच परिणाम पडेल जसा लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलात? नाही, पण या जातीवादी राजकारणापेक्षा आपल्याला इथं महत्त्वाची गोष्ट किंवा इथल्या लोकांना विकास महत्त्वाचा आहे। जास्त हे जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण बोलायचं असेल तर किंवा आपल्याला इथं युवक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे आणि या युवकांना काम काहीतरी हाताला काम द्या। या जातीपात्यामध्ये सध्या वेगवेगळे विचार येतात, परंतु आम्ही त्याला मानत नाहीत। आमचा राष्ट्रीय समाज पक्ष सगळ्या जातीपातीला घेऊन चालणारा पक्ष आहे। आता आम्ही पाथरीमधून माळी समाजाला तिकीट देतो आहे, जिंतूरमधून मी आहे, स्वतः परभणीमधून मुस्लिम कॅन्डिडेट आम्ही डिक्लेअर करतो आहे, असं आम्ही सगळ्या समाजाला घेऊन चालणारे माणसं आहेत। आमच्या आता परतूर आमचं धनसावंगीमधून गाडगे साहेब मराठा समाजाचे कॅन्डिडेट आहेत। सगळ्या जातीपातीला आम्ही घेऊन चालणारा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, असा कुठल्या जातीला घेऊन चालणारे आम्ही नाही आहे। OBC समूहातले किती घटकांसोबत तुमची चर्चा झाली, कोणते महत्त्वाचे नेते तुमच्या संपर्कात आहेत, काय त्यांची साथ असणार या संदर्भात? आता या विधानसभेमध्ये आमच्यासोबत माळी समाजाचे लोक आहेत, धनगर समाजाचे आहेत, तुमचे बंजारा समाजाचे लोक आहेत, हे सर्व OBCचे समज घटक घेऊन आम्ही समोर जाणार आहोत। महादेव जानकरांसारख्या एका राष्ट्रीय लेवलच्या मातब्बर नेत्याला परभणी जिल्ह्यातल्या मतदारांनी मनावा त्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला नाही आहे, त्यांना लोकसभेमध्ये हार पत्करावी लागलेली आहेत। अशोक हाकेलना जिंतूर सेलूतल्या मतदारांनी का म्हणून स्वीकारायचं, काय असा अजेंडा आहे तुमच्याकडे दुसरा? माझ्याकडे आता जानकर साहेब आपल्या इथं लोकसभेला 480,000 मताधिक्की घेतले, तर हाही मताधिक्की आमचं सध्या आहेच। प्रत्येक आमचं विधानसभेमध्ये लाख मतदान सध्या आहे आणि प्रत्येक समाजाबद्दल आपली तळमळ आहे की इथला आपला विकास आपल्या हातून व्हावा, इथल्या लोकांना काहीतरी काम द्यावं, इथला विकास करावा, या दृष्टिकोनातून माझी तळमळ ह्या जिंतूर तालुक्याशी आहे, म्हणून मी सध्या जिंतूर तालुक्यामध्ये उत्सुक आहे। नामनिर्देशन पत्र कधी सादर करणार आहात तुम्ही, काय असणार आहे शक्तीप्रदर्शनाची पार्श्वभूमी? मी 22 तारखेला माझा भरण्याची इच्छा आहे, 22 किंवा 23 तारखेला मी नामनिर्देशन भरल, तेव्हा जानकर साहेब आम्हाला आदेश देतील तेव्हा आम्ही भरणार आहोत। अजून काय तारीख मी अजून फिक्स केलेली नाही आहे, पण 22 तारीख राहील। जानकर साहेब येतील नामनिरेशन पत्र सादर करण्यासाठी? हो, जानकर साहेब येणार आहे, त्यांना मी तारीख वगैरे कळवणार आहे, ते माझं उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी येणार आहे। सभेंचं काही नियोजन आहे साहेबांच्या? तसं अजून काही नाही आहे, आता तुम्हाला ठरवलेलं मी सांगितलं जाईल तुम्हाला। ओके, धन्यवाद, थँक्यू।
रासप पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आता जवळपास तर अशोक हाके यांचं नाव समोरच आलेलं आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची काय रणनीती असणार आहे आणि रासप पक्षाला इथल्या उमेदवारांना ते कसं आकर्षित करणार आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. माझा सहकारी शंकर वाघ सह रत्नदीप शेजावळे, जागृत महाराष्ट्र न्यूज, जिंतूर, परभणी. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.